ऑनलाइन डान्सर्स असोसिएशनच्या वतीनं नृत्य शिक्षकांना अन्नधान्याचं किट वाटप करण्यात आलं. कोरोना महामारीमुळे डान्स क्लास बंद असल्यानं नृत्य शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ऑल डान्सर्स असोसिएशनच्या वतीनं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नृत्य शिक्षकांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक महेश निकंबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे, समीर लोंढे, चंद्रकांत पवार, जितीन पांडे, मयुरेश माणकेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक महेश निकंबे यांनी डान्स क्लास त्वरित सुरू करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली. ऑल डान्सर असोसिएशनतर्फे आज सोलापुरात माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरातले नृत्य शिक्षकांना आम्ही आज अन्नधान्य वाटप करत आहोत केलेले आहे. आत्ता पालकमंत्र्यांनी हा कार्यक्रम त्यांच्या हस्ते आज केलेला आहे. आम्ही आणि सलग 15 वर्ष झालं आम्ही दादाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आम्ही युवा महोत्सव कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. सत्ता असो ना नसो दादावर पवार कुटुंबावर आमचा हमेशा प्रेम राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी एक कार्यकर्ता म्हणून आणि सोलापूरच्या या शहरात नृत्य शिक्षकांना 5 महिन्यापासून उपासमार झालेली आहे, त्यांचे क्लासेस बंद आहेत. त्यामुळे आम्ही पालकमंत्र्यांनाही सांगितले की बाबा आमचे डान्स क्लासेस लवकरात लवकर चालू करावे. त्यांनी आम्हालाही शुभेच्छा दिल्या की बाबा मी लवकरात लवकर हा सुरू करण्याचा मी प्रयत्न करेन. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. प्रत्येक वर्षी या भागामध्ये नाट्य स्पर्धा असतील किंवा अनेक स्पर्धा आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं ते घेत असतात. मला माहिती आहे की त्यांचे बंधू निकल त्यांचे जे बंधू आहेत त्यांचं आणि पवार कुटुंबियांचं खूप जवळचं असं घनिष्ठ संबंध आहेत. आणि शेवटी आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम अशी महेशजींनी घेतलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.